बरं. आणि ज्याच्यामध्ये असेल गुणवत्ता, ज्याला संधी मिळेल तो पुढे जाईल. ओके. फक्त त्यांना एकच शिकवलेलं आहे की कधी सत्ता आणि मिळालेलं स्थान याच्यामुळे डोक्यात हवा न जाता जमिनीवर पाय ठेवून काम करा. जे बोलतात ते अत्यंत महत्वाचं आहे. ओके. बाप म्हणून लेखीचं कौतुक मी स्वतः करण्यापेक्षा तिचं काम योग्य पद्धतीने चाललंय की नाही, अनेकेचं काम चाललंय की नाही योग्य पद्धतीने, हे ज्या वेळेला वेगवेगळ्या घटकातून पाहायला मिळतं त्यावेळेला वडील म्हणून एक समाधान मिळतं. म्हणून प्रत्येकाला आपापल्या कामाची मोकळीक ठेवलेली आहे. बरं. चुकत असेल तर लगेच त्या ठिकाणी माझ्याकडनं सूचना दिली जाते. बरोबर असेल त्याचं फार कौतुक नाही करत. दादांची माझी तशी पहिली ओळख झाली ते राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष झाले. त्याच्या अगोदर ते ज्या वेळेला कृषी राज्यमंत्री झाले सुधाकर नायकांच्या मंत्रिमंडळामध्ये, त्यावेळेला मी जिल्हा परिषद अध्यक्ष होतो. बरं. त्यावेळेला माझी त्यांची पहिली भेट झाली मंत्रालयाच्या 6व्या माळ्यावरती अनेक्स बिल्डिंगमध्ये. बरं. मी 93 गोष्ट सांगतो. त्यावेळेला पाहिलं त्यावेळेला लक्षात आलं की हे काहीतरी अजब वेगळं आहे रसायन. बरं. आणि हे महाराष्ट्राला पुढे नेणारं नेतृत्व आहे असं एक पहिल्या भेटीतच. बरं. अनेक वेळेला पहिल्या भेटीत जसं फर्स्ट इम्प्रेशन आपण म्हणतो तसं, फर्स्ट इम्प्रेशन अनेक बाबतीत अनेक वेगवेगळं असतं, तसं त्यांच्या बाबतीतलं पॉलिटिकल फर्स्ट इम्प्रेशन असं झालं की ते आता दीर्घ राजकीय प्रवास सोबत करण्याची संधी मिळते. त्यांचं प्रशासन कौशल्य, त्यांची प्रचंड मेहनत, सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करण्याची क्षमता विलक्षण हातोटी आहे. ओके. लोकांना सांभाळण्याची ते त्यांचं त्या ठिकाणी निश्चितपणाने अनुभवायला मिळालं. ओके. कडवी शिस्त, भक्तशीरपणा, वेळ, अचूक टायमिंग हे सगळं गुणवैशिष्ट्य आहेत. मला विलासरावचं सान्निध्य मिळालं, वसंतराव दादांचं सान्निध्य मला मिळालं दीर्घकाळ. विलासरावच्या समेतसुद्धा मला काम करण्याची संधी मिळाली. माझ्या राजकारणामध्ये युवक काँग्रेसचा अध्यक्ष असताना विलासरावचं सहकार्य मोठं मिळालं. वसंतदादांच्यामुळे तर मी काँग्रेसमध्ये राहिलो, नाहीतर मी अंतुल साहेबांच्या लोकसभेला काम केलं. बरोबर. मला पक्षातून काढलं जाणार होतं पण दादांनी मला पक्षाचा अध्यक्ष ठेवलाच युवकचा, पण मला विधानसभेची तिकीट दिली 85 साली. ओके. जे आता मगाशी तुम्ही म्हटलेत की नवीन नवीन नेते काय काय बोलतात, ते जन्माला यायच्या अगोदर मला 85 काँग्रेसची उमेदवारी मिळाली. ज्यावेळेला देशात राजीव गांधींना 450 जागा मिळाल्या होत्या, म्हणजे या पंडित जवाहरलाल नेहरूंना कधी मिळाल्या नव्हत्या, इंदिरा गांधी नव्हत्या मिळाल्या, तेवढ्या जागा राजीव गांधींना मिळाल्या होत्या. त्यावेळेला काँग्रेस पक्षाचं तिकीट माझ्यासारख्या एका छोट्या तरुणाला त्या कालावधीमध्ये मिळालं होतं. ओके. असा दीर्घ राजकीय प्रवास आहे आणि या सगळ्या खूप मोठ्या नेते मंडळींचा सहवास मिळाला, सान्निध्य मिळालं, त्यांची काम करण्याची पद्धती अभ्यासता आली, त्यामुळे जे काय शिकता आलं ते शिकण्याचा प्रयत्न केला, त्याच्यातून काम चालू आहे. त्यातून सुनील तटकरे हे अजय प्रसन्न तयार झालं पुन्हा आपले आभार. तुमचा राजकीय वारसदार किंवा ओढा आदित्य तटकरे यांच्याकडे की आनेतकडे, तुमचा जो राजकीय वारसदार पुढचा माझं चाललंय ते चांगलं चाललंय. पण तुम्ही म्हणजे मुलगी किंवा मुलगा असं काही भेद दोघांना तुम्ही नाही, दोघे काम करतात त्यांच्या त्यांच्या परीने. बरं. आणि ज्याच्यामध्ये असेल गुणवत्ता, ज्याला संधी मिळेल तो पुढे जाईल. ओके. फक्त त्यांना एकच शिकवलेलं आहे की कधी सत्ता आणि मिळालेलं स्थान याच्यामुळे डोक्यात हवा न जाता जमिनीवर पाय ठेवून काम करा. बरं. यश आपोआप राहते, संधी जाते येते. आदित्य तटकरेंची मंत्री म्हणून कामगिरी तुम्ही पाहता जवळ? मला असं वाटतं मी त्या बाबतीमध्ये बोलण्यापेक्षा आज ब्युरोक्रसी, जनता, कार्यकर्ते, आमदार जे बोलतात ते अत्यंत महत्त्वाचं आहे. ओके. बाप म्हणून लेखीचं कौतुक मी स्वतः करण्यापेक्षा तिचं काम योग्य पद्धतीने चाललंय की नाही, अनेकेचं काम चाललंय की नाही योग्य पद्धतीने, हे ज्या वेळेला वेगवेगळ्या घटकातून पाहायला मिळतं त्यावेळेला वडील म्हणून एक समाधान मिळतं. तुमचा सल्ला, राजकीय सल्ला रोज होतो टेबलवर, तुम्ही तिघे जेव्हा एकत्र जेवायला बसता, तिघे जेवायला एकत्रित येणं असं कधीतरी क्वचित 2-4 महिन्यातून एकदा कधीतरी चुकून घडतं. बरं. ठरून कधी होतच नाही. ओके. त्याच्यामुळे चुकून घडतं आता तसंच, आता तेवढंच आता राजकारणामध्ये आहे, त्याला आता काही इलाज नाही. पण तुमचा रोजचा संपर्क असतो तेव्हा आदित्य तटकरे तुम्हाला काय विचारतात किंवा काय प्रश्न असतो? काय सल्ला विचारण्याचं काही कारण नाही, कारण प्रत्येकाला आपापल्या कामाची मोकळीक ठेवलेली आहे. बरं. चुकत असेल तर लगेच त्या ठिकाणी माझ्याकडनं सूचना दिली जाते. बरोबर असेल त्याचं फार कौतुक नाही करत. बरं. ते काम करतात, ज्या अर्थी काय बोललो नाही याचं बरोबर असं ते समजतात. ते समजतात. तर हे होते सुनील तटकरे, त्यांनी अतिशय मनमोकळी आपल्या सर्व प्रश्नांना उत्तरं दिलेली आहे. सर थँक्यू लेट्स अपी समोर साधल्याबद्दल.